श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, धन पैसा संपत्ती ही कोणाला नकोय, आपल्यापैकी आपण प्रत्येक जण धन पैशासाठी माता लक्ष्मीची उपासना करतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध स्तोत्रांचं पठण करतो, विविध पूजा अर्चा आपण करत असतो. पण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्यापैकी बरेच ताई व दादा श्री सूक्तमचं पठण करतात. पण श्री सूक्तमचं पठण आपण केलं तर श्री सूक्तम जे आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, नेमकं आपण माता लक्ष्मीला काय प्रार्थना करत आहोत, या स्तोत्रामार्फत आपण माता लक्ष्मीकडे काय मागणं मागत आहोत, हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही श्री सूक्तमचं पठण केलं नसेल, श्री सूक्तमची सेवा केली नसेल, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही 100% श्री सूक्तमची सेवा कराल आणि या सेवेने माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर 100% होईल. कारण का की मराठीमध्ये याचा अर्थ समजल्यामुळे आपला जो विश्वास आहे, आपली जी श्रद्धा आहे, आपला जो भाव आहे या सेवेमध्ये अधिक जास्त वाढेल आणि आपला भाव तेवढा म्हणजे उच्च असला, आपला आपला विश्वास, आपली श्रद्धा तेवढी जर त्या सेवेवर असली तर त्याचे रिझल्ट, त्याचे अनुभव, प्रचिती ही 100% आपल्याला येणारच येणार आहे. तर बघा, श्री सूक्तम मध्ये जे पहिले 16 कडवे आहेत तिथपर्यंत श्री सूक्तम असतं आणि त्याच्या पुढे जी आहे ती फलश्रुती आहे. तर सुरुवातीच्या पहिल्या 16 कडव्यांमध्ये काय सांगितलेलं आहे, अगदी एका एका कडव्यानुसार ते आपण बघूया. तर सुरुवातीला पहिलं म्हणजे काय, हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषाणहम. हे आता याचा अर्थ काय, आपण माता लक्ष्मीला काय प्रार्थना केली आहे, हे अग्निदेवता सोन्यासमान वर्ण असणाऱ्या हरिणीप्रमाणे चपळ असणाऱ्या सर्व पापांचे हरण करणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल असणाऱ्या लक्ष्मी देवतेला माझे आवाहन कर. हे अग्निदेवता कधीही दूर न जाणाऱ्या लक्ष्मी देवतेला माझ्याकडून आवाहन कर की जिच्याकडून मला धन गाय घोडा आप्तेष्ट नातलग सर्व मिळावे. हा आहे पहिल्या याचा अर्थ. त्यानंतरचं पुढचं कडवं, अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवी मुपम वये श्रीर्मा देवी जुषताम काम सोस्मिताम हिरण्य प्राकाराम आर्द्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम पद्मे स्थिताम पद्मवर्णाम तामिहोपव्वये श्रियम. जिच्या मिरवणुकीत लक्ष्मी स्वतः मध्यभागी असलेल्या रथात बसलेली आहे आणि त्या रथाच्या सुरुवातीला घोडे आहेत आणि हत्ती मोठ्याने ललकारी देत आहेत, अशा लक्ष्मी मातेला मी आमंत्रित करतो, देवी तू माझ्यावर कृपा कर. देवीचे हास्य चमकदार आहे आणि जी सोन्याच्या मखरात बसलेली आहे, मायाळू आहे, तेजस्वी आहे, जी देवी स्वतः तृप्त आहे, समाधानी आहे, ती इतरांनाही तृप्त आणि समाधानी ठेवते, अशी कमळात विराजमान झालेली जिची कांती कमळाप्रमाणे आहे, अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो. पुढचं कडवं, चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम ताम पद्मिनी मीम शरणम प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणे. जिची आभा चंद्रासमान आहे, तिन्ही लोक जिची पूजा करतात, जिचे यश दैदिप्यमान आहे, जी उदार आहे, अशा देवीला मी शरण जातो, माझे दारिद्र्य नष्ट हो, ही देवी तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. आदित्यवर्णे तपसोधी जातो वनस्पतिस्तव वृक्षोथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी. हे देवी, तुझी कांती सूर्यासमान आहे, तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झालेला बेलवृक्ष ज्याची बेलफळे माझ्या मनातील सर्व अज्ञान दूर करो. उपयतु माम देवसख कीर्तिश्च मणिनासह प्रादुर्भूतोऽस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. देवाचा मित्र असणारा कुबेर त्याच्या सर्व संपत्तीसह माझ्याकडे येवो, म्हणजेच कीर्ती आणि सर्व संपत्ती माझ्याकडे येवो आणि त्याची सर्व कीर्ती आणि उत्कर्ष मला देवो. क्षुत्पिपासामलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीम नाशयाम्यहम अभूतिम समृद्धिम च सर्वानिर्णुद मे गृहात. भूक तहान अस्वच्छता रूपी असलेल्या थोरल्या लक्ष्मीचा म्हणजेच अलक्ष्मीचा
मी नाश करतो, संकटे सर्व प्रकारचे अपयश या सगळ्यांचा मी नाश करतो, या सगळ्या नकारात्मक गोष्टी घरामधून माता लक्ष्मी हकलवून दे। गंधद्वाराम दुराधर्षाम नित्यपुष्टाम करीशिनीम ईश्वरीं सर्वभूतानाम तामिहोपव्यये श्रियम। जी देवी सुगंधित सुवासांचे प्रवेशद्वार आहे, जिच्यावर कधीच आक्रमण होऊ शकत नाही, ज्या ठिकाणी नेहमी बरकत आहे, समृद्धी आहे, संपत्तीचे अवशेष आहेत, अशा ठिकाणी स्वामिनीला मी येथे आमंत्रित करतो। मनसह काम माकुतिम वाचह सत्यमशीमही पशूनाम रूपमन्नस्य मै श्री श्रयताम यशः। माझ्या मनाची इच्छा, आकांक्षाची पूर्ती, बोलण्यातील सच्चेपणा, सुंदर रूप, पशु, अन्न जिच्यामुळे मिळते ती देवी लक्ष्मी मला यश देवो। करदमेन प्रजाभूता संभव करदम श्रियं वासय मे कुले मातरं पद्म मालिनीं। लोकांसाठी चिखल हाच आधारभूत आहे। हे कदर्म इंदिरेच्या मुला, तू माझ्यासोबत राहा आणि तुझ्या बरोबर माता लक्ष्मीलाही माझ्यात स्थापित कर। आप सृजंतु स्निग्धाणी चिकलीत वसमे गृहे निच देवी मातरम श्रियं वासय मे कुले। पाण्यामधून ओलसर असा सात्विक लोभस असम चिकलीत माझ्या घरात वास कर, तुझ्या सवे माता लक्ष्मी ही वास करो। आर्द्राम पुष्करणीम पुष्टिम पिंगलाम पद्म मालिनीम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह। हे अग्निदेवा, कमळाच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या पालनकर्त्याचे सोनेरी रंगाच्या कमळाचा हार घातलेल्या चंद्रासमान शीतल सोन्यासारख्या लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर। आर्द्राम यह करणीम यष्टिम सुवर्णाम हेम मालिनीम सूर्याम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह। हे अग्निदेवा, जी जगनिर्मितीला कारण ठरणारी आहे, कमळाच्या हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा लक्ष्मी मातेला मी आवाहन करतो। ताम आवह जात वेदो लक्ष्मी मणपगामिनीम यस्याम हिरण्यम प्रभूतम गाव दास्योश्वान विंदेयम पुरुषाणहम। हे अग्निदेव, माझ्यापासून कधीही दूर न जाणाऱ्या लक्ष्मी देवीला मी आळवतो की मला भरपूर धन धान्य गाई घोडे सेवक आप्तेष्ट मिळतील म्हणून मी अशा लक्ष्मीला आवाहन करतो। इह शुची प्रयतो भूत्वा जुहुया दाज्य मन्वहम सूक्तम पंचदश चर्च श्रीकामह सततम जपेत। जो पवित्र अशा लक्ष्मी मातेच्या भक्तीने परिपूर्ण असेल, जो भक्त तुपाने हवन करेल, त्या भक्ताचे मनोरथ नेहमी पूर्ण होईल। तर या पद्धतीने बघा, श्री सूक्तमचा मराठीमध्ये अर्थ आहे। तर हा अर्थ समजावून घेऊन नक्कीच आपण यानंतर श्री सूक्तमचं आपल्या नित्यसेवेमध्ये पठण कराल अशी मी आशा व्यक्त करते। श्री स्वामी समर्थ।